रत्नागिरी जिल्ह्यात जयगड परिसरात येऊ घातलेला हिरानंदानी ग्रुपच्या एच एनर्जी या गॅस प्रकल्पाला विरोध होतोय. प्रांताधिकारी यांनी बोलवलेल्या बैठकीला वाटत चाफेरी आणि नांदिवडे ग्रामपंचायतीने आता विरोधाची भूमिका घेतली. काही झालं तरी प्रकल्पच नको अशी भूमिका घेतल्यामुळे आता प्रशासनासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. निसर्गसंपन्न कोकण आणि विनाशकारी प्रकल्प हे जणू कोकणच्या बाबतीत एक समीकरणच बनलंय. कारण आता जयगड पंचक्रोशीत नव्यानं येत असलेला गॅस प्रकल्प, हिरानंदानी ग्रुपचा एच एनर्जी प्रकल्प आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको अशी ठाम भूमिका इथल्या जनतेनं घेतलीय. माणूस मेला तर भरपाई कोण करणार? तिथं का मी तडफडी मारणार? म्हणून आमच्या जमिनीत फायदा नको आहे हा गॅसचा. रत्नागिरीचे प्रांताधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय. या कंपनीने एवढा आम्हाला नुकसान मध्ये घातलंय ना, पोरं बाळा एवढी शिकलेली नुसती रस्त्या रस्त्याने फिरतायत, काय उपयोग नाहीये. आणि एकदा माणसाला धक्का लागल्यावर हे पुन्हा प्रकल्पाला हे देणार आहे. चापेरी गावातल्यांना चापेरीची स्वतःची घरं विकावी लागणार आहे अशी परिस्थिती येणार आहे. हे लोक आता एक सांगतायत आणि नंतर दुसरंच करतात, म्हणून आम्हाला प्रकल्पच नकोय. जयगड मधल्या या प्रकल्पासाठी सतकोंडी, वाटद, चाफेरी आणि नांदिवडेतील हजारो एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र या जमिनीतून कुठल्याही परिस्थितीत पाईपलाईन नेऊ देणार नसल्याची भूमिका आज ग्रामस्थांनी घेतली आहे. त्याच्यात त्यांनी असा कुठेही उल्लेख केलेला नाही की जो गॅस येणार आहे तो एका बोटीने येणार आहे, जहाजातून येणार आहे. मग ते जहाज जर का म्हणजे जसं फिनोलेक्स मध्ये जसं जहाज अडकला होता आणि ते फुटायची पाळी आली होती, नंतर मग दुसऱ्या जहाजाने त्याला बाहेर काढण्यात आलं, अशी जर काय वेळ आली जयगडमध्ये आली तर त्याच्यासाठी त्यांनी उपाययोजना काय केलेली आहे ही लोकांना काही सांगितलेलं नाही. शेतीचं नुकसान किती होणार आहे हेही सांगितलेलं नाही. जयगड LNG टर्मिनल ते दाभोळ इथल्या गेल कंपनीच्या सुविधेपर्यंत एच एनर्जी गेटवे प्रायव्हेट लिमिटेड पर्यंत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जी पाईपलाईन जाणार आहे त्या संपादित केलेल्या जमिनीच्या 36 फुटापर्यंत कुठल्याही प्रकारची झाडं ग्रामस्थांना लावता येणार नाहीत. आधीच जिंदाल कंपनीमुळे नुकसान झालंय, त्यात आता या प्रकल्पातही जमीन जाणार असल्यानं ग्रामस्थांनी विरोधाचं अस्त्र उपसलंय. लोकांचं काय म्हणणं आहे की ह्या गावातून नको जायला, बाहेरून जे दिलेलं आहे रस्त्यावरून तिथून जाऊ शकते. आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सरपंच म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. जिंदाल कंपनीनं इथल्या स्थानिक ग्रामस्थांना आश्वासनं दिली ती पाळली गेली नसल्यामुळेच हिरानंदानीच्या एच एनर्जी प्रकल्पाला विरोध होत असल्याचं आमदार उदय सामंत सांगतायत. पाईपलाईनच्या बाबतीमध्ये आम्हाला लेखी हमीपत्र असल्याशिवाय आम्ही कुठचेही कामकाज करायला देणार नाही अशा पद्धतीची भूमिकाही ग्रामस्थांची आहे. आणि मी स्वतः कंपनीला सांगितलेलं आहे की तुम्ही लेखी स्वरूपाचं हमीपत्र, ऑथेंटिक हमीपत्र हे ग्रामपंचायतीमध्ये आणि खातेदारांना दिलं पाहिजे. या बाबतीत कंपनीनं सुद्धा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण हा जो उद्रेक आहे हा या कंपनीपेक्षा जिंदाल प्रकल्पाच्या बाबतीतला मोठा उद्रेक आहे. याआधी कोकणात जेवढे प्रकल्प आले त्या सर्वच प्रकल्पांनी इथल्या स्थानिकांच्या तोंडाला पानच पुसली आहेत. प्रकल्प आणायला प्रकल्पग्रस्तांना भरमसाठ आश्वासनं द्यायची आणि त्यातलं एकही आश्वासन प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पूर्णच करायचं नाही हा आत्तापर्यंतचा अनुभव इथल्या स्थानिकांचा आहे. आणि त्यामुळेच आधी जैतापूर, नाणार रिफायनरी आणि आता हिरानंदानी ग्रुपच्या एच एनर्जी सारख्या प्रकल्पाला इथले स्थानिक विरोध करतायत. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी.